मुलांनो, ह्या धड्यात आपण प्रश्न कोड्यात बेरीज किंवा वजाबाकीचा उपयोग कसा करतात ते पाहूया. आज गग्गू गावात जादूचे खेळ दाखवत आहे. पहिली जादू सुरू झाली. त्याने एका पुष्पगुच्छात 70 पिवळी फुले ठेवली. मग त्याने त्याला एका कापडाने झाकले आणि आपली जादूची छडी त्यावरून फिरवली. जेव्हा गग्गूने पुष्पगुच्छावरून कापड काढले तेव्हा तिथे 70 पिवळ्या फुलांसोबत 28 निळे फुले सुद्धा होती. सगळे आश्चर्यचकित झाले की गग्गूने ही जादू कशी केली. त्यांनी जोरा जोराने टाळ्या वाजवल्या. पुष्पगुच्छात आधी 70 पिवळे फुले होती, आता पुष्पगुच्छात 28 निळे फुले सुद्धा आहेत. पुष्पगुच्छात आता किती फुले आहेत? मुलांनो, तुम्ही सांगू शकता की ह्या प्रश्नात आपण बेरजेचा वापर करणार आहोत की वजाबाकीचा? ह्या प्रश्नात आपल्याला एकूण फुलांची संख्या शोधायची आहे. जेव्हा आपल्याला एकूण वस्तूंची संख्या शोधायची असते तेव्हा आपण बेरजेचा वापर करतो. म्हणून ह्या प्रश्नात देखील आपण बेरजेचा वापर करूया. 70 अधिक 28 किती होतात? 98. बरोबर. आता पुष्पगुच्छात 98 फुले आहेत. बब्बन गग्गूच्या जादूची मजा तर पाहत होताच, पण त्याला वाटत होत की गग्गू त्या सगळ्यांना उल्लू बनवतोय. म्हणून गग्गूची पुढची जादू सुरू होण्यापूर्वी बब्बन स्टेजच्या मागे जाऊन लपला. गग्गूने आपली तिसरी जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने आधी हवेमध्ये 125 फुगे सोडले. आता त्याने हवेत आपली जादूची छडी फिरवली आणि तिथे 250 निळे फुगे पण आले. सगळे लोक खुशीने जोर जोरात टाळ्या वाजवू लागले. आधी स्टेजवर 125 गुलाबी फुगे होते, आता त्यांच्या सोबत 250 निळे फुगे सुद्धा आहेत. स्टेजवर कुठल्या फुग्यांची संख्या अधिक आहे? मुलांनो, तुम्ही सांगू शकता की ह्या प्रश्नात आपल्याला बेरजेचा वापर करावा लागेल का वजाबाकीचा? अरे वा मुलांनो, हे उत्तर एकदम बरोबर आहे. ह्या प्रश्नात आपल्याला वजाबाकीचा वापर करावा लागेल. निळ्या फुग्यांची संख्या गुलाबी फुग्यांपेक्षा जास्त असल्याने आपल्याला 250 मधून 125 वजा करावे लागतील. आपण अशा पद्धतीने पाहू शकतो की निळ्या फुग्यांची संख्या गुलाबी फुग्यांपेक्षा 125 ने जास्त आहे. जेव्हा गग्गू जादू दाखवत होता तेव्हा बब्बनची नजर स्टेजच्या मागे लपलेल्या अप्पू हत्तीवर होती. खरे तर अप्पूच स्टेजच्या मागून फुगे स्टेजवर सोडत होता. बब्बनला पाहून अप्पू घाबरला आणि गडबडून स्टेजवर चढला. अप्पूला पाहून सगळ्यांना कळले की गग्गू ह्यांना उल्लू बनवतोय. मग पुढे काय झाले याची तुम्हाला कल्पना असेलच. मुलांनो, ह्या धड्यामध्ये आपण प्रश्न कोड्यात बेरीज किंवा वजाबाकीचा वापर कधी करायचा हे शिकलो.